येवला येथे हिंदू मुस्लिम एकता इफ्तार पार्टी उत्साहपूर्ण संपन्न. येवला शहरातील मौलाना आझाद रोड KGN सोशल ग्रुप ख्वाजा गरीब नवाब चौक येवला येथे पवित्र माहे रमजान पर्व निमित्तानं 27 रोजी रोजा निमित्तानं राष्ट्रीय एकता भाईचारा जातीय सलोखा भव्य इफ्तार पार्टीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं. या पार्टी प्रसंगी सर्वधर्म समभाव हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करून रोजा इफ्तार करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी KGN ग्रुपचे आयोजक मलिक मेंबर वकील मेंबर तसेच येवला शहर काजी सलीमुद्दीन काजी हुसेन भाई शेख शफीक मेंबर मुस्ताक मेंबर जनसेवक शेरूभाई सादिक भाई मोमीन हाजी इकबाल अन्सारी असलम अन्सारी शाकिर शेख हाजी मोइनुद्दीन निसार शेख काजी सलीम मोबीन भाई शेख अविनाश मगर सचिन सोनोने आदि इन सब के लिए KGN सोशल ग्रुप मौलाना आझाद रोड ख्वाजा गरीब नवाब चौक येवला सदस्य कार्यरत आहे. पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. Star 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला. आज देवीखुंट परिसरातील KGN ग्रुप तर्फे 27व्या रोजा निमित्त या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. हे आयोजन आमचे मित्र मलिक मेंबर व आमचे मित्र वकील मेंबर व यांचा जो ग्रुप आहे KGN ग्रुप यांच्या मार्फत या ठिकाणी हा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आयोजित केला होता. येवला शहरामध्ये हिंदू मुस्लिम अतिशय प्रेमाने येवला शहरामध्ये वावरत असतात व एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सर्वोत्सवामध्ये सहभागी होत असतात. आमचे मित्र मलिक भाऊ मेंबर यांनी आमच्याकडील सर्व मित्रपरिवारांना या ठिकाणी इफ्तार पार्टीसाठी आमंत्रण दिलं व या ठिकाणी आम्ही सर्वांनी उपवास सोडण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केला व सर्व समाजबांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार. त्याने मी संपूर्ण येवला शहरातील असतील येवला तालुक्यातील असतील महाराष्ट्रातील असतील व पूर्ण हिंदुस्थानातील असतील सर्व नागरिकांना हीच विनंती करतो की आपला भाईचारा हा शेवटपर्यंत टिकून राहिला पाहिजे व प्रत्येकजण आपापल्या सण उत्सवामध्ये एकमेकांना सहभागी करून घेतलं पाहिजे व जशी इफ्तार पार्टी आमच्या येवला शहरामध्ये होत असती त्याचप्रमाणे सर्व हिंदू मुस्लिम एकत्र येऊन संपूर्ण भारतामध्ये सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे अशी मी सर्वांना विनंती.